डॉक्टरांच्या रूपात देवच भेटला अकरा महिन्याच्या बाळाच्या मेंदूची यशस्वी शस्त्रक्रिया आळेफाटा येथील आवारी हॉस्पिटलमधील नीरोसर्जन डॉक्टर सतीश डेरे यांनी केली असून बाळ आज सुखरूप खेळत आहे बेल्ले येथील हिरवे परिवारातील लहान बच्छू काउंटरवरून सुमारे पाच फूट अंतरावरून डोक्यावरती खाली पडले होते त्याच्या मेंदूला मार लागला त्या बाळाला आवारी हॉस्पिटल आळेफाटा येथे दाखल केल्यानंतर न्यूरोसर्जन डॉक्टर सतीश डेरे यांनी त्या बाळाच्या तातडीने तपासण्या पूर्ण करून नातेवाईकांना व्यवस्थित असं काउन्सिलिंग करून विश्वासात घेऊन ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला नातेवाईकांनीही त्याला होकार दिला व डॉक्टर सतीश डेरे यांनी ती शस्त्रक्रिया पूर्ण केली व बाळ आज पूर्ववत आपल्याला पाहायला मिळत आहे त्या डॉक्टरांशी

डे डॉक्टरांनी म्हणजे ऑपरेशन केलं तर आम्ही ऑपरेशन करायचं बोललं की घाबरलं एवढं लहान बाळाचं ऑपरेशन म्हणलं काय सोप्ट गोष्ट नाही पण त्यांनी सगळं समजून सांगितले सगळी पॉझिटिव्ह थिंकिंग थिंकिंगमुळेच आम्हाला समजवलं नाही आम्ही तयार झाले ऑपरेशन म्हणजे डॉक्टरांनी पहिल्यांदा तुमच्या मनाची तयारी करून घेतली काय सकारात्मक दृष्टिकोन ठेवून डॉक्टरांनी तुमचं मनोबल वाढवलं आज त्यांच्यामुळे आमचं बाळ हस्त खेळत आहे म्हणजे कंडिशन वाईट असतानाही डॉक्टरांनी चांगलं काम केलंय आणि पहिले जे सुरुवातीचे दिवस होते ते दिवस कसे होते चार आज आपल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा मेंदूच्या शस्त्रक्रिया अतिशय सुरेख प्रकारे आणि हार्डली जरी असल तरी त्या केल्या जातात याची कदाचित आपल्या शिवनेरी समाजच्या प्रेक्षकांना कल्पनाही नसेल एक आठ दिवसापूर्वी अशीच एक केस होती की एक अकरा महिन्याचा बच्चू होता आणि त्या बच्चूच्या मेंदूची शस्त्रक्रिया आळेफाटा या ठिकाणी झालेली आहे आणि ती शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर सतीश डेरे आपल्या समोर येत सर नमस्कार मस्त काय परिस्थिती होती जे बच्चू आपल्याकडं ज्या वेळेला दाखल झालं होतं बच्चू तर अकरा महिन्याचं होतं काउंटरवरनं खाली पडलेलं होतं मी त्यांच्या त्या ते बच्चूच्या घरच्यांना आत्ता विचारलं त्यांनी सांगितलं की कंडिशन फार वाईट होती परंतु डॉक्टर सतीश डेरेंनी आम्हाला पहिल्यापासून पॉझिटिव्ह थिंकिंग दिलं आणि आमची मानसिकता तयार करून घेतली तर काय कंडिशन होती बाळाची ॲक्च्युली ज्यावेळेस बाळ माझ्याकडे आलं त्यावेळेस ते त्यांनी अशी हिस्ट्री दिली की ते वरून साधारण पाच फूट हाईटवरून पडलं होतं आणि डोक्यावर पडलं होतं सिटी स्कॅन केला तर तरी सिटी स्कॅनमध्ये एक साधारण स सा, सत्तर ऐंशी एम एलचा ब्लड क्लॉट होता आणि आम्ही ज्यावेळेस रक्ताच्या टेस्ट करून बघितल्या त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन टू पॉईंट फायव्ह होते आणि अनकॉन्शियस मध्ये होत्या आणि बाळाला कंटिन्यू सिजर येत होत्या तर अशा कंडिशनमध्ये त्याचे क्रॅनिओॉमी म्हणजेच डोक्याचं आपल्याला ऑपरेशन करून तो क्लॉट काढणं त्याचा जीव वाचवण्यासाठी खूप आवश्यक होतं त्यावेळेस तर सगळ्या गोष्टींची त्याच्या नातेवाईकांना आम्ही कल्पना दिल्या अगोदर क्रिटिकल कंडिशन सगळ्या चुवीस्तास। ते त्यांनी ॲक्सेप्ट केल्या आणि ऑपरेशनसाठी परवानगी दिली तर टाईम न घालवता आम्ही अर्ध्या तासामध्ये त्याची सर्जरी केली तो क्लॉट काढला आणि बाळाला व्हेंटिलेटरवर ठेवलं चोवीस तास चोवीस तासानंतर बाळाने चांगला रिस्पॉन्स दिला आणि आज दहा दिवस झाले तर त्याचे डोक्याचे टाके काढून आम्ही त्याला एकदम जसं अगोदर होतं बाळ तसंच एकदम सुरक्षित झालेलं आहे सर तुम्ही आळेफाट्यावरती प्रॅक्टिस करत आहात Uh, किती दिवस झाले तुम्ही आळेफाट्यावरती आहात मी जानेवारी दोन हजार बावीसपासून चालू केले इथे आणि त्याच्यानंतर आज साधारण अकरा महिने झाले आहेत आणि विचारण्याचं कारण असं आहे सर सा की आळेफाटा जर म्हटलं की आळेफाट्यावरती इकडून बेला येतं इकडून ओतूर येतं नारायणगाव येतं इकडून बोटा म्हणजे फार मोठा एरिया आहे मेडिकल फील्डच्या दृष्टीने परंतु आळेफाट्यावरती निरोसर्जन आहे याची लोकांना कल्पना नाही आणि तुमच्या इतका हुशार मी हे माझं मत नाही सांगत आहे ज्या पेशंटचे माझ्याशी बोलणं झालं त्याच्यावरनं सांगतो आहे की जर तुम्ही आठ महिने झालात तर ही लोकांना कल्पना असायला हवी आहे का न्यूरोसर्जन आळेफाट्यावरती आहेत आणि उत्तम प्रकारे सर्जरी करतात सर ज्या वेळेला बच्चू त्या कंडिशनमध्ये आला प्रत्येक नातेवाईकाचं किंवा आईवडिलांचं तर लहान मुला मुलगा आहे म्हटल्यानंतरची त्यांची भावना तर एकदम वेगळीच असते तर हे कसं हँडल केलं तुम्ही त्यांना समजावणं आणि मग सर्जरी करणं ॲक्च्युली हाच सगळ्यात डिफिकल्ट पार्ट असतो काउन्सलिंग करणं अगोदर कारण ॲक्सेप्ट सर्जरीसाठी करतच नाही प परंतु थोडं एज्युकेटेड असल्यामुळे आणि व्यवस्थित काउन्सलिंग केल्यामुळे आणि एमर्जन्सीची जी कंडिशन होती त्यावेळेस पर्याय दुसरा काही नसल्यामुळे ऑपरेशनशिवाय ते त्या नातेवाईकांनी म्हणजे स्पेशली त्याच्या वडिलांनी आणि काकांनी हे त्यांना ॲक्सेप्ट होत्या सगळ्या गोष्टी सही लवकर केल्या त्यांनी आणि न टाइम घालवता जो आपण गोल्डन टाईम म्हणतो त्या गोल्डन टाईममध्ये सर्जरी केल्यामुळेच ते आउटकम भेटलं विनाकारण जर त्याच्यामध्ये डिसिजन घेण्यामध्ये जर अजून दोन तीन तास गेले असेल तर कदाचित ते बच्चू आपल्या त्याचे रिझल्ट व्यवस्थित भेटले पण नसते परंतु नातेवाईकांना त्या गोष्टी लवकर समजल्या त्यांनी लवकर साई साई साईन केल्या आणि त्याच्यानंतरच आम्ही सगळी प्रोसिजर चालू केली तर हेच सर्वात महत्वाचे मेंदू आणि मध्ये की आपण गोल्डन टाईममध्येच आपण जे उपचार आहेत ते केले पाहिजेत अदरवाईज विनाकारण टाईम जर आपण वेस्ट केला तर त्याचे आपल्याला रिझल्ट भेटत नाहीत महत्वाचा पार्ट असतो सर ऑपरेशन हा शब्द जरी ऐकला म्हणजे मोठा माणूस जरी असला तरी तरी लगेच भीती येते किंवा हे कसं होणार आहे काय होणार आहे परंतु त्या नातेवाईकांशी बोलायच्यानंतर तुमचं काउन्सिलिंग चांगलं होतं त्याच्या आधारावरतीच त्यांनी ऑपरेटिंगला तुम्हाला परमिशन दिलं सर काय काय तुम्ही उपचार करता या ठिकाणी आळीफाट्यामध्ये काय काय उपचार करताय तुम्ही आत्ता आता, आता आ, मी जानेवारीपासून मेंदू आणि मनका याच्याबद्दलच्या जे स्ट्रोक म्हणतो आपण जे हिमोरॉजी किंवा इस्केमिक स्ट्रोक त्याच्यानंतर मनक्याच्या सर्वश्रस्त्रक्रिया आणि मेंदूच्या गाठी मेंदूमध्ये असे इमर्जन्सीमध्ये झालेले रक्तस्राव ॲक्सिडेंट याच्याबद्दलच्या एक सर्व सुविवर आपल्या इथे उपलब्ध आहे सर कंडिशन तर अशी होती बच्चूची मग त्यावेळेला तुम्ही कसं मॅनेज केलं तुम्हाला कोणी सहकार्य केलं याच्यामध्ये ॲक्च्युली ऑपरेशन करण्याच्या अगोदर आणि ऑपरेशन करताना तर काउन्सलिंगच्या वेळेस इथे डॉक्टर आवारी डॉक्टर पावडे डॉक्टर कसबे यांचं मला काउन्सलिंग करताना खूप सहकार्य लागलं आणि ऑपरेशन नंतर जे व्हेंटिलेटरवर बच्चू असल्यामुळे आणि जो आठ दिवसाचा टायमिंग होता त्याच्यामध्ये त्यांचं पोस्ट ऑफ मॅनेजमेंटमध्ये खूप त्यांनी चांगल्या प्रकारे मॅनेज केलं आणि ऑपरेशन करताना जी भूल दिली ती डॉक्टर विजेता शिंदे तर त्यांनी पू खूप चांगल्या प्रकारे बच्चूला मॅनेज केलं कारण की हिमोग्लोबिन टू पॉईंट फाईव्ह असताना त्यांनी ऑपरेशन करताना बच्चू खूप चांगलं मॅनेज केलं तर ह्या सगळ्या डॉक्टरांचं मला खूप सहकार्य लागलं आपल्याला कल्पना असायला हवी आहे का न्यूरोसर्जरी आळेफाट्यावरती होते आणि इतके चांगले डॉक्टर आहे की आणि विशेष म्हणजे पेशंटही माझ्या गावचंच आहे जे ज्या पेशंटची डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केलेली आहे अतिशय उत्तम प्रकारे मी बाळालाही भेटलो बाळही आत्ता खेळत आहे अशा सर्जरी आळेफाट्यावरती होतात हे आपल्यासाठी सर्वांसाठी भूषाणा आहे हे होते डॉक्टर सतीश डेरे न्यूरोसर्जन यांनी अकरा महिन्याच्या बाळाची यशस्वी शस्त्रक्रिया करून आज बाळ खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे गणेश चोरे शिवनेरी संवाद आळेफाटा